आई। आपली योजना फळाला आली म्हणायच वाटतंय तसं। बस आता ही प्रार्थना कर की प्रत्येक वेळी सारखी शेवट येऊपर्यंत आपला पासा पलटायला नको। सगळं ठीक होईल बाई, सगळं ठीक होईल। ते भीमनं आपल्या फारमचे पैसे दिलं, म्हणत होता बाबा पैसा आणतील तेव्हा त्यानं फारम भरल। तुमची वाट बघत आहे, बाहेर उभा आहे तो। काय झालं आणि पैशाची जुळणी झाली नाही का? आई सगळे मिळून 75 पैसे झालेत, बाकी सगळे नाही म्हणाले। माफ करा मला, पर जाणून बुजून तर पोटात दुखवलं नाही ना वम्या? लक्ष्मी मी कुठे काय म्हणतोय? नाही पर तुमच्या मनात हेच येत असल ना कि माझ्या उपचाराच्या नादात तुमच्या भावाच्या फारमचं पैसे खर्च झालं। लक्ष्मी तू आराम कर, असं काय बी नाही, आणि लवकर बरी हो। होय लक्ष्मी, असा विचार नको करू। हा बाबा, बहिणीचा इलाज सुरू करणं गरजेचं आहे आत्ता, आणि ह्या पैशांना खर्च करण्याची वेळ आत्ता आहे। पण आता काय करायचं, आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याकडे पैसे पण नाही आहेत। समजतच नाहीये की काय करायचं कसं करायचं। मग काय केलं जाऊ शकतं बाबा, नाही भरत मी फॉर्म, पुढच्या वेळी देईन मी परीक्षा। डोकं फिरलंय का तुझं? पुरं वर्षच वाया जाईल, शिक्षण मध्येच थांबवणं बरोबर नाही, चुकीच आहे। बाबा तसं तर आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या असतात, पण आपण त्यांना योग्य बनवतो ना, मग हेही तसंच आहे। नाही तुम्ही फॉर्म भरणार? हे बघ माझ्याकडे एक दोन दागिने आहेत, ते गहाण ठेवून आपण फॉर्म भरू। काहीही बोलू नकोस, दागिने गहाण। तुम्ही फॉर्म भरायचा, तुम्ही इथेच थांबा, मी लगेच येते। काय करते रमा? बाबा दागिने गहाण ठेवणं फार सोपं आहे, पण सोडवणं किती अवघड आहे हे आपल्यालाच माहितीये। आत्ताच मंजुळाताईच्या दागिन्यांबद्दल किती त्रास झालाय आपल्याला। ही आत्ता तर निघून गेलीय मला शपथ देऊन, तुम्ही तरी जाऊन तिला थांबवा ना। नाही बी, माझ्या थांबवण्यात ते थांबणार नाही। प्रयत्न तर करू शकतो। तुझी आई भीमाबाई जेव्हा जिवंत होती तेव्हा अशा बऱ्याच प्रसंगी मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही, ही पण नाही थांबणार। इथेच तर ठेवले होते, कुठे गेले? दागिना तिथं आहेच नाही, ते कसं सापडतील रमा? कुठे ठेवले मी दागिने? पण जेवढं मला आठवते मी ह्या पेटीतच ठेवले होते। च
चला भीमाच्या घरी जाऊया. का? संध्याकाळ व्हायला आली, अजून तो आला नाही. हा हा चला. गुरुजी, भीम तर साताऱ्याला गेलाय, तू तर मुंबईत नाहीच आहे. पण त्याच्या परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख तर आज आहे. पण तो साताऱ्याला का गेलाय? ते तर माहीत नाही गुरुजी. वाह चंद्रचूड, वाह, कमाल केलीस. आता जर भीमराव मुंबईमध्ये आहेच नाही तर हे दोघे जाणार पण नाहीत, आणि भीम कॉलेजचा फॉर्म भरू शकणार नाही. चांगलाय, हे ठेवून घे. धन्यवाद, चला येतो. भीमराव आता बघूया की कसा भरतोस तू फॉर्म आणि कशी देतोस तू परीक्षा. रमा, काय झालं? माझे दागिने नाही मिळत, माहित नाही कुठे गेले. काय असे कसे नाहीये? तू व्यवस्थित शोधलेस ना? मी सगळीकडे नीट शोधलं, कुठेच नाही मिळाले. कदाचित आईनी नाही तर ताईंनी. रमा, आपल्याकडे काही पुरावा आहे का? नाहीये ना. असं पुरावा नसताना कोणाचंही नाव घेणं योग्य नाहीये. सापडतील. पण तुमचा फॉर्म कसा भरायचा आता? बघता येईल ना, काही ना काहीतरी करता येईल. आणि जर काही जर नाही झालं तर नाही भरणार फॉर्म, पुढच्या वेळी देईन परीक्षा. अजून काय? आधीच एवढ्या अडचणी आल्यात तुमच्या अभ्यासात. रमा, आपण गरीब आहोत, खालच्या जातीचे आहोत. आपण निवडलेला कुठलाही मार्ग असा नाहीये ज्याच्यामध्ये अडचणी येणार नाही. आणि हो, हिम्मत ठेव आणि विश्वास ठेव. तुझ्या नवऱ्याच्या शिक्षणामध्ये बाधा नक्की येतील, पण तो कधी थांबू नाही शकत. नाही भीम, सारखं सारखं शिक्षणात अडचण घालण्यानं शिक्षण तर थांबणारच. पण या वेळेला तू फारम नाही भरू शकलास तर एवढ्या अर्षात मी पहिल्यांदा जिंकणार आहे. आणि त्यानंतर तू फकस्त आणि फकस्त हारणार. चल आता, आणि फॉर्मचं काय करायचंय ते बघूयात. काळजी नको करूस. फारम नाही भरणार म्हणजे? तुझ्या बाबाला जर माहीत झालं की तू फारम नाही भरलास तर ते मला आणि लक्ष्मीलाच दोषी ठरवणार. आणि आनंदला बी तेच वाटणार की तू फारम नाही भरलास त्याच्या बायकोमुळं. आणि तुझ्या शिक्षणात अडचण आली. नाही, असं काही होणार नाही. आम्ही दोघं जातो आत्ता इथून. बाबा बघणार नाही तर काही विचारणारही नाही. चल रमा. पण आई, माझे दागिने कुठे गेले? काय म्हणायचं आहे तुला? म्हणून म्हणते घरात थांबत जा, मग लक्ष लागून राहील तुझं. सारखं सारखं नवऱ्याच्या माग पळायची गरज नसते. रमा, चल आत्ता इथून जा. त्यांनी बघितलं तर अवघड होईल. पण बाबा, रमा कुठे राहिली? ती तर दागिना घेऊन येणार होती ना. आणि आणि भीम गेला का फॉर्म भरायला? डॉक्टरनी सांगितलंय लक्ष्मीला घराला घेऊन जाऊ शकतो आपण. पण भीम आणि रमा कुठे?
माहित नाही, मी तर नाही बघितलं त्यासने. कदाचित दोघ फारम भराय गेले असतील. हो होऊ शकते. चल चला. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना कॉलेजात जाऊन खुदा बख्श सर किंवा नामजोशी सरांकडे मदत मागा, नाहीतर केळुस्कर गुरुजींच्या घरी जा, त्यांच्याकडे मदत मागा. असं फार्म न भरणं बरोबर नाही ना. हे तर मला माहिती आहे रमा, परंतु ते सगळे आपापल्या चरितार्थासाठी एक एक पैसा जोडतात आणि त्यांनी याआधीच माझी जेवढी मदत केली आहे तेवढीच खूप आहे. आता मला त्यांना अजून त्रास नाही द्यायचा आहे. आणि तसंही फॉर्मसाठी तर मी ह्यांच्याकडून पैसे नाही मागणार. आता मलाही असं वाटायला लागलंय की मी माझ्या कुटुंबावर ओझ म्हणून राहतोय. परंतु या ओझ्याला मी स्वतःच उचललं पाहिजे. तुम्ही एकटे का उचलाल? मी पण तुमची मदत करीन. फौजदार साहेब नमस्कार. मी मंगेशांसाठी जेवण घेऊन आले, त्यांना भेटू शकते काय? खूप निर्लज्ज बाई आहेस तू. तुझे चाळीतले चांगले समजावत होते पण तुला समजलं नाही. हा फुलियाजी, तुम्ही इथं का आलात? फौजदार साहेब, भले तुम्ही गणवेश घातलाय पण कुठल्या बाईच्या इज्जतीबद्दल बोलायचा हक्क तुम्हाला नाही आहे. हक्क आहे, समाजात मीही राहतो. एका परपुरुषासाठीचा जीव चाललाय ते ह्या वयात, मग कसा गप्प राहू? किंवा असं तर नाही तुझ्या आणि हिच्या प्रकरणाबद्दल तिच्या नवऱ्याला माहिती पडलं आणि तो बिचारा शर्मेने दुसरी बरोबर पळून गेला? फौजदार साहेब, अहो हे काय बोलताय तुम्ही? अहो मी चाळीत यायच्या आधी तो चाळा सोडून निघून गेला होता. काहीही बोलू नका. बोला फौजदार साहेब. ह्यासनी बोलू द्या मंगेश, आणि जे काय उलट सुलट माझ्याबद्दल तुमच्या डोक्यात येत आहे ते बी बोला, मला फरक नाही पडत. काय आहे की ज्या माणसानं माझ्या संग लगीन करून माझ्या डोक्यावर पदर ठेवून आपल्या घरची इज्जत बनवून आणलं होतं त्यालाच कदर नाही, तर मग परक्या लोकांच्या बोलण्याचं काय वाटणार? मला नुसतं एवढं सांगा की जेवण मंगेशांना देऊ शकते का? धन्यवाद. कसे आहात मंगेश? ठीक आहे. फुलेयाजी, इथून पुढं तुम्ही जेवण आणू नका. इथलं जेवण व्यवस्थित आहे, ते मी खात जाईन. आणि रामजी पण आहे, ते पण जेवण घेऊन येतात. पण खरं सांगू, ह्या जेवणामुळे तुम्हाला कोणी एवढं बोलेल हे मला पसंत नाही आहे. तुम्हाला हे कळतंय ना? मला या लोकांची काय पर्वा नाही. मी आज जेवण घेऊन येणार आणि तुम्ही खायचं बस. ठीक आहे, आता तुम्ही जा. काळजी घ्या. रामजी, मंगेशला सोडवण्यासाठी कोणीतरी चांगला वकील शोधला पाहिजे. जर आपण कोण्या चांगल्या वकिलाकडे गेलो तर पैसे पण मागणार.
आणि आता तर आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, पण समजत नाही आहे काय केलं पाहिजे. मंगेशला असं सोडू पण शकत नाही ना. म्हणूनच म्हणते मी तुम्हाला, सगळ्यांना इथं आणून नका ठेवत जाऊ. बिनकामाचा त्रास कोणाला होतो मग? मुंबईत सभी लई शत्रू झाले आहेत आपले. आपल्या शत्रूमुळं होणार नुकसान ही लोक का सोसणार? आता बघा, मंगेश भाऊ इथं आलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. भीम, तू फॉर्म भरलास की नाही? ते बाबा, बाबा परवाच कोर्टात मंगेश काकांच्या केसची सुनावणी आहे. परवा? म्हणजे याचा अर्थ रामजी आपल्याकडे फक्त उद्यापुरताच वेळ आहे. उद्यापर्यंतच आपल्याला कोणीतरी चांगला वकील शोधावा लागेल. शोधावाच लागेल कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे कायद्यावर विश्वास कायम राहील. भीम, भीम, अरे माझं ऐक तर, ह्याने फॉर्म भरला की नाही? आता एवढा उशिरा गायब होती दोघं, काय म्हणतील? कुठे गेली असते? आई, जसं आपण विचार केला होता सगळं तसंच होतंय ना? पण एक काम राहिलंय, हे रमाचे दागिना परत ठेवून येते मी. तुम्ही जावा. ते लक्ष्मीचं डोकं दुखत होतं तर कपड्यात शोधत होतं. खोटं नका बोलू, तुम्ही काही शोधत नव्हता तर हरवलेली वस्तू ठेवत होतात. रमाचे दागिने का लपवले तुम्ही? सांगा, हे सगळं का केलं तुम्ही? कारण मला नको होतं की तू तुझा फारम कुठल्या बी परिस्थितीत भरावास. तू आणि तुझं शिक्षण सगळ्यात मोठं शत्रू हाय माझ. आणि आपलं शत्रुत्व निभावणं काय चुकीचं नसतं. म्हणून तुझ्या बायकोचं दागिनं बी लपवलं मी. मला नाही वाटत की मी काय बी चुकीचं केलं. आणि यापुढं बी तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या शिक्षणात जे अडचण आणू शकली मी ते सगळं करणार. तुला कोणाला सांगायचंय ते सांग.